एबीपी माझा मध्ये आपले सहर्ष स्वागत. दुपारच्या बातमीपत्रामध्ये पाहूयात महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. बकरी ईद कत्तलीविषयीचा आदेश बदलल्यास हायकोर्टाचा नकार. पाहू मुंबई हायकोर्टाच्या निर्णय संदर्भातील ही सविस्तर बातमी. हाऊसिंग सोसायटी NOC असल्यास बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यासाठी सोसायटींच्या आवारात शेळ्या व मेंढ्यांची कत्तल करण्यास परवानगी देण्याबाबत सामायिक जागेपासून कत्तलीसाठी वापरती जाणारी सामायिक केंद्रे ही 1 किलोमीटर परिघाच्या आतील सोसायट्यांना वगळू नये ही काही संघटनांची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. तसेच 6 ऑगस्टच्या आदेशांचं बदल करण्यात नकार दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माननीय अजितदादा पवार यांच्या पुण्यातील फार्महाऊसला आग लागली असून या भीषण आगीमध्ये त्यांच्या फार्महाऊसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पवार या संदर्भातील सविस्तर बातमी. अजितदादा पवार यांचा हा फार्महाऊस घोटवडे फाट्याजवळील मुळा नदीवर आहे. काल सायंकाळी अचानक फार्महाऊसला आग लागली. नदीच्या किनारी आणि रस्त्याच्या कडेलाच हा फार्महाऊस असल्याने वाऱ्यामुळे त्याला लागलेली आग आणखीनच पसरली. काही क्षणांतच आगीचे तांडव निर्माण धुराचे साम्राज्य निर्माण झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलांच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये पुराची परिस्थिती गंभीर असून तेथील लोकांचे स्थानांतर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायला लागत आहेत. याबाबतचे सविस्तर उत्तर पाहूया. 8 दिवसांपासून जिल्ह्याला असलेला महापुरांचा विळखा कायम असून पाणी संतगतीने कमी होत आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरूच असून नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिक कमालीची शर्त करीत आहेत. शहर आणि जिल्ह्यांच्या विविध भागात घर दुकाने ऑफिसमध्ये शिरलेले पाणी ओसरल्यानंतर त्या भागाची स्वच्छता करण्यासाठी धडपड सुरू आहे. महापुरामुळे एकूण जिल्ह्यातील 249 गावे बाधित झाली आहेत. पिंपरी चिंचवड येथील 15 ऑगस्टला ध्वजस्तंभ हा ध्वजविना राहील का? पाहूया त्याबद्दलचा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवडमध्ये शहराच्या नावलौकिकात भर घालणारा आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज येत्या स्वातंत्र्य दिनाला म्हणजेच गुरुवारी दिनांक 15 ऑगस्टला फडकण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. हा झेंडा फडकविण्याच्यासाठी पालिका प्रशासनाने अद्याप ठेकेदाराला काम दिले नसल्याने पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या 107 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी पालिकेला मुहूर्त कधी मिळणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. बारामती तालुक्यातील होळ्या पुलावरून जाताना तेथील नागरिकांना ताऱ्याची कसरत करावी लागत आहे. पाहूया या संदर्भातील पुढील बातमी. वीर धरणातून सोमवारी दिनांक 5 ऑगस्टला 1 लाख क्युसेस पाणी नीरा नदीत विसर्ग सोडल्याने होळ्यातील पुलावरून जोरदार पाणी वाहिल्याने या पुलाची दुरावस्था झाली होती. तर पूल वाहतुकीसाठी बंद ठेवल्याने साखरवाडी गावांशी संपर्क तुटला होता. त्यातच रविवारी दिनांक 11:01 धरणातून 30,800 क्युसेस पाणी सोडल्याने हा पूल पाण्याखाली गेला असून यावरून जाताना येथील नागरिकांना तारेची कसरत करावी लागत आहे. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येथील नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. मुले पळवण्याच्या प्रकरणातून गावकऱ्याने एका महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. ही घटना गोंडा जिल्ह्यातील राहिली या गावातून घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. पाहूया या संदर्भातील सविस्तर बातमी. नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिली गाव येथे लहान मुले उचलून नेत असल्याच्या संशयातून तेथील गावकऱ्यांनी एका महिलेला झाडाला बांधून बेदम मारहाण केली. घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिसांनी गावात धाव घेतली. मात्र ही महिला मुले पळवून नेणारी आहे की नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना गावात पाठवले असे सहाय्यक पोलीस अधीक्षक महेंद्र कुमार यांनी सांगितले. महिलेला मारहाण केल्याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. कत्तलीसाठी आणलेले 56 जनावरांची सुखरूप सुटका. नगर शहराजवळ दुर्गा डायरा येथे कत्तलीसाठी दाबून ठेवलेल्या गोवंशी जनावरांची सुखरूप सुटका झाली. पाहूया त्याबाबतचा सविस्तर वृत्त. नगर शहराजवळील दुर्गा डायरा या भागात एकूण 56 गायी व बैल ही जनावरे डांबून ठेवली होती. रविवारी दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली. ही जनावरे डांबून ठेवण्याचा पोलीस शोध घेत आहेत. दुर्गा डायरा येथील ओढ्यामध्ये गोवंशीय जनावरे बांधून ठेवली असल्याची माहिती शहराचे उपाध्यक्ष संदीप मिटके यांना मिळाली. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात भिंगारकॅप पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशीरपर्यंत सुरूच होते. याबरोबर हे बातमीपत्र संपले. उद्या भेटूया दुपारच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार.